वेलकम फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दहावीच्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचा रसग्रहण याच्या अगोदर आपण पाच कविताचे रसग्रहण केलेले आहे आणि आज आपण त्या पाठ्यपुस्तकातील सहाव्या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत आणि तो प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत असतो क्वेश्चन थ्री बी आणि त्याला गुण असतात पाच त्या कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवीनिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाच गुण मिळवणारच पण तुम्हाला पाहावा लागेल हा व्हिडिओ आणि नवीन जर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला करावा लागेल प्रेस विद्यार्थी मित्रांनो चला आपण पुढे बोलतोय आपल्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी मध्ये प्रश्न असतो क्वेश्चन थ्री बी ऍप्रिशिएशन ऑफ पोयम पाच गुणांसाठी आणि याच्यामध्ये कविता आपल्या पाठ्यपुस्तकातील दिलेली असते पूर्णच्या पूर्ण कविता सीन पोयम म्हणून इथं आपण लिहिलंय त्या ठिकाणी असते कविता आणि त्याच्या खाली पाचमध्ये असतात टायटल पोयट राईम स्कीम फिगर ऑफ स्पीच आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया या पाच मुद्द्यांचं उत्तर लिहिलं की तुम्ही पाच गुण मिळवणारच याच्यामध्ये कुठलीही संदिग्धता नाही आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपण त्याचं उत्तर कसं लिहायचं याची माहिती आता मिळवणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो एप्रिशिएशन ऑफ द पोयम टेक्स्ट बुक नंबर एकशे एक, एक वरती ही कविता आहे आणि या कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्ने स्नोवी इव्हिनिंग रिटर्न बाय रॉबर्ट फ्रॉस्ट चला तर उत्तराची सुरुवात करताना वरती लिहायचं अप्रिशिएशन ऑफ पोयम आणि पहिला मुद्दा असतो टायटल टायटल म्हणजे या भागामध्ये लिहावं लागतं कवितेच शीर्षक काय लिहावं लागतं कवितेचं शीर्षक म्हणजेच कवितेचं नाव आणि कवितेचं नाव हे कवितेच्या सुरुवातीला दिलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो आणि ते नाव लिहायचं द टायटल ऑफ द पोयम इज स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे पोयट म्हणजे कवीचं नाव या कवितेच्या कवीचं नाव लिहावं लागतं ते पूर्ण वाक्यात लिहायचं द नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे राईम स्कीम विद्यार्थी मित्रांनो राईम स्कीम शोधणं हे अतिशय सोपं असतं ज्याच्यावर आधारित आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे किंवा या ठिकाणी आय बटनवरती क्लिक करा आणि राईम स्कीम कशी ओळखायची ते तुम्ही पाहू शकता राईम स्कीम या कवितेमध्ये प्रत्येक स्टांजामध्ये प्रत्येक कडव्यामध्ये वेगळी राईम स्कीम आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल ऑफ द पोयम इज फॉलोज आणि खाली लिहायचं स्टांजा नंबर वन राईम स्कीम ए, ए, ए बी ए स्टांजा नंबर टू बी बी सी बी त्याच्यानंतर स्टांजा नंबर थ्री सी सी डी सी आणि स्टांजा नंबर फोर डी डी फोर टाइम डी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग या कवितेची राइम स्कीम आपल्याला लिहिता येते त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा असतो आणि तो म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमध्ये बरेच अलंकार आहेत त्यापैकी काही अलंकार कवितेमध्ये आलेले असतात आणि यापैकी फक्त एका अलंकाराचं नाव आणि उदाहरण आपल्याला या भागामध्ये लिहायचंय आपण या कवितेतील फक्त चार अलंकाराचे चा, नाव आणि उदाहरण पाहणार आहोत यापैकी तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये फक्त एक नाव आणि एक उदाहरण लिहायचं आहे चला पहिला अलंकार पाहतोय आपण इन व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम अलंकार जेव्हा वाक्याची रचना ही यस प्लस व्ही प्लस ओ अशी नसते तेव्हा त्या ओळीमध्ये अलंकार असतो इन व्हर्जन आणि त्याचं उदाहरण आहे हुज उड्स दीज आर आय थिंक आय नो आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिता येईल करेक्ट वर्ड ऑर्डर इज आय थिंक आय नो हुज उड्स आर विद्यार्थी मित्रांनो कवितेमध्ये एकापेक्षा जास्त अलंकार आहेत परंतु आपण उत्तरपत्रिकेमध्ये फक्त एकच अलंकाराचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक गुण असणार आहे नाव लिहायचं आणि उदाहरण लिहिलं तर अधिक चांगलं होईल त्याच्यासाठी आपण आता पुढचं अलंकार पाहतोय कवितेतला तो म्हणजे ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार जेव्हा एखाद्या ओळीमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांची सुरुवातही सारख्या उच्चाराने सारख्या अक्षराने झालेली असते तेव्हा त्या ओळीमध्ये असतो ॲलिट्रेशन अलंकार त्याचं उदाहरण आहे दूड सर लव्हली डार्क अँड डीप यामध्ये बघा डार्क आणि डीपच्या सुरुवातीला डी सारखा आलेला आहे म्हणून या ओळीमध्ये अलंकार आहे ॲलिट्रेशन आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं द साऊंड ऑफ ड इज रिपीटेड स्वीटली त्याच्यानंतर चा कवितेमध्ये पुढचा अलंकार आहे आणि तो म्हणजे रिपिटेशन जेव्हा एखाद्या ओळीमध्ये एखादा शब्द किंवा एखादी ओळ पुन्हा पुन्हा आलेली असते तेव्हा त्या ओळीमध्ये असतो रिपिटेशन अलंकाराने त्याचं उदाहरण आहे अँड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप हे रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती या अलंकाराचं उदाहरण आहे त्याच्यानंतर कवितेतला पुढचा अलंकार आहे पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार जेव्हा एखाद्या वस्तूला व्यक्तीला ठिकाणाला मानवी गुण दर्शवलेली असतात तेव्हा त्या व... ओळीमध्ये अलंकार असतो पर्सॉनिफिकेशन त्याचं उदाहरण आहे माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर आणि त्याचं स्पष्टीकरण द हॉर्स हॅज गिव्हन द ह्युमन क्वालिटी ऑफ थिंकिंग विद्यार्थी मित्रांनो आपण या भागामध्ये एकूण चार अलंकार पाहिले परंतु उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त एकाच अलंकाराचं नाव आणि उदाहरण लिहायचं आहे चला आता आपण ऍप्रिशिएशन ऑफ आप पोएमचा शेवटचा मुद्दा कोणता असतो त्याची माहिती घेऊया आणि तो मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला या भागामध्ये लिहावी लागते चार ते पाच ओळीमध्ये लिहा आणि पहिली ओळ आपण या भागामध्ये या कवितेची लिहू शकतो द थीम ऑफ द पोयम इज दॅट ट्रॅव्हलर ऑन हॉर्स बॅक स्टॉप्स बाय अ लिटल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हिनिंग त्याच्यानंतर दुसरी ओळ आपण सेंट्रल आयडियामध्ये लिहू शकतो ती म्हणजे द लिटल फॉरेस्ट इज द स्पीकर्स ओन वर्ड्स इज लवली डार्क अँड डीप त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरी ओळ लिहू शकतो आपण दो ही इज ग्रेटली फॅसिनेटेड बाय द सीन द कॉल ऑफ ड्युटी आर हिम टू मूव्ह ऑन आणि त्याच्यानंतर शेवटची ओळख आपण याच्यामध्ये लिहू शकतो ही रिमाइंड हिमसेल्फ दॅट ही मस्त डिस्चार्ज हिज ड्युटीज बिफोर इज इज टू लेट विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण कवितेचं रसग्रहण जर लिहिलं तर आपल्याला या प्रश्नासाठी पाच पैकी पाच गुण मिळू शकतात आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कवितेचं रसग्रहण हे पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद परंतु पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया